नाही नाही ए प्रदीप वादावादी काय काम होते तुम्ही चर्चा होते ना काय चर्चा करता तुमच्याशी ते उठले ते बसा हाताचं काय म्हणताय मग काय तुम्ही चर्चा करता चर्चा करा शांत तुम्ही बंद करा फालतू स्टंट करून करते लोकांना माहिती दादा शांत माझा म्हणणं असं आहे त्यावर कामाविषयी साधी गोष्ट आहे तुम्ही खाली बसा आपण तुम्ही बसून उभं बोलतो मला काय फरक पडतो तसा माझं म्हणणं आपल्याला असं या कामाची कुठल्या कामाची मागणी केली जाते बरोबर ही मागणी त्याच्यानंतर याचं अप्रुव्हल अप्रुव्हल झाल्यानंतर या कामाला टेंडर झालं नाही त्याचं कारण असं आहे की त्याच्यानंतर आचारसंहिता लागली अप्रुव्हल जे आलंय ते 7 जून 2019 मला अधिकार यासाठी पाहिजे की मला त्यांनी ते अप्रुव्हल दाखवलं पाहिजे पुढचं मला बोलायचं ना असं आहे मला बोलून अप्रुव्हल म्हणजे काय जो माणूस काम मागतो तो काम मान्य करतो मागणी बघा असं आहे शासनाचा अधिकार असा आहे राज्य शासनाचा विधिमंडळाचा आमचा अधिकार असा आहे ज्यांनी अप्रुव्हल केलं त्या आमदारांना या कामाची लिस्ट येते माझ्या अप्रुव्हलला 7 जूनच्या पत्राची अप्रुव्हल लिस्ट मान्य आहे आणि मुख्यमंत्री हेड त्या वेळेला चालू होता नंतर आचारसंहिता लागली ऑगस्ट मध्ये ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागल्या निवडणुकीनंतर माझा पराभव झाला नंतर मार्चमध्ये 22 मार्चला लॉकडाऊन पद्धत चालू झाली आणि जेवढे काही मुख्यमंत्री सगळ्यांचे आपण रस्ते मंजूर केले या तालुक्यामध्ये त्या सगळ्यापैकी 90% कामं पूर्ण तुला गेली 10% कामं राहिली म्हणजे यांच्या गावात 3 रस्ते मुख्यमंत्री सडक्ष रस्ते होणार मी आता उद्घाटनाला गेलो यांच्या गावात सुद्धा मी उद्घाटनाला मला उद्घाटन हौसच नाही बुडत पण आज हे काय म्हणतायत की बाबा ही कामं जे आहेत तुम्ही पत्र टाकून आम्हाला सांगताय की ही कामासाठी विषय असा जी कामं अप्रुव्हल झाली त्याला ऑटोमॅटिक त्या मतदारसंघामध्ये आमदार असो नसो तुम्ही कामं करा तुम्ही पुढचं काम मागा जी कामं पडलीत त्याला हायकोर्टात स्वतः चॅलेंज नाही त्याला अप्रूव्ह आल्यानंतर एकदा त्याला पैसे भरले ते पैसे भरल्यानंतर त्याचा कॉन्ट्रॅक्टर ठरला त्याने सगळी लायनशीर कामं केली बरं ह्या सगळ्या कामांना मुख्यमंत्र्यांना एकच कॉन्ट्रॅक्टर भेटला आहे सगळ्या कामांना पाची नाही ही जवळजवळची कामं होती ना माझ्या 19 तालुक्यातली या सगळ्या मुख्यमंत्री सडकला एकच असल्या कॉन्ट्रॅक्टर दिला आम्ही याला क्लब केलं आम्ही याचं डिवायडेशन केलं नाही आणि हे बेल्लेकर आणि यंदेला एकत्र काम दिलं ते सगळी कामं स्वप्नी करायची स्वप्न शेठी करायचं फक्त मला नंतर ऐकून माहिती 2021 मध्ये नंतर कोरोना आला नंतर 2021 मध्ये याचा टेंडर आपलं हे आलं काय त्याला म्हणतात त्यांना वर्क ऑर्डर आली मंजुरीचा विषय काम कोणी मागितलं कोणा अप्रूव्ह झालं ऐका जरा असं आहे खुर्ची गेले म्हणजे आम्ही एवढे ब्याकल नाही कोणी येत असं आहे मोहित राव आम्ही याचे कुठल्याही कामाच्या बाबतीतले आम्ही काही तर कॉन्ट्रॅक्टरची साठेगाठे करायला नाही आलो आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही त्यात तो इंटरेस्ट आहे आम्हाला आम्हाला इंटरेस्ट कशात आहे काम मागितलं काम अप्रूव्ह केलं आणि मुख्यमंत्री सडकची जी योजना होती ती देवेंद्र फडणवीस साहेबातल्या सगळ्या अप्रूव्हलची मान्यता करूनच त्यांच्या ते पाय उतार झाले होते सरकारमधून एकही काम त्यांनी त्यातलं पाठीमागे ठेवलेलं नाही राहिला विषय की प्रोसेस प्रमाणे ह्या ज्या सगळ्या आहे ते सगळे यांना पूर्णत्व न्यायचे जसं मेट्रो चालू केलं आता ते पूर्णत्व पुढे जाते आता हे पुढचे सगळे जे काही साचेबंद पद्धती आहेत त्या शासनाच्या अधोरेखित केलेल्या असतात त्याला कोणी थांबवू शकत नाही आता कोणी म्हणाल ना मेट्रो अजितदादा मंत्री मी आणले आणि उद्धव साहेब आमच्या मंत्री मी आणले नाही
पुढचे टप्पे आहेत पूर्णत्वाने जात आहेत. मेट्रो आणले कोणी? आता मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे, मला माहिती आहे मेट्रो आणले देवेंद्र फडणवीस साहेबांनी, नितीन गडकरी साहेबांनी. आम्हाला कल्पना याची जे वास्तव्य आहे ते आहे. आमचं म्हणणं असं आहे, जे काम मी मागितलं जे केलं ज्याचं अप्रूव्हल आलं, अप्रूव्हलचा तुमचं सँक्शन कशा फंड कशा पडतो? सँक्शन झालं तर ना, जर तुमच्या कामाला मंजूरच नाही झाली तर फंड टाकायचा संबंधच येतो कुठं ना पुढचा. हे सगळे आरक्षित केलेले पैसे होते, मुख्यमंत्र्यांचा एक स्पेशल निधी यांनी आरक्षित केला होता. याला राज्य सरकारला वेगळं काही या गोष्टीमध्ये आताच्या आता आमच्या सरकारला आपण जे काही ना महाविकासकडे कुठलंही वेगळं कष्ट करायचं याला काही कारण पडलेलं नाही. ज्या वेळेला हे सगळं पूर्णत्वाला गेलं हे काम, आता काय चाललंय तुम्हाला उद्घाटन घ्यायचे यांना माहिती बोलवलं काय झालं अडचण काय की बाबा दादा तुम्ही आपलं केलेलं काम पुढं आपल्याला करायचं आहे, तुमची वेळ द्या आपण दोघं जाऊन उद्घाटन करू. मागे तुम्हाला गंमत सांगतो, पिंपळगावचा एक पूल आरवी पिंपळगावचा पूर्णत्वाला गेला, तो कॉन्ट्रॅक्टरचं गाई चालली होती आणि त्या गावचे मला वाटते साहेब ते उद्घाटन करायचं म्हटलं आमदार हे मला एका कार्यक्रमात भेटले. मी यांना सांगितलं नॅशनल हायवेला जे घडलं ना कुणाचं कोल्हे आणि अनुरावचं ते आपल्यामध्ये घडून देऊ नका. जे आम्ही तुम्हाला रान पडले ना 3 वर्ष काम करा तुम्ही मोठं, आणि तुम्ही जे आता मला म्हटलं ना हात खाली करा, हे पहिल्यांदा हात खाली करा म्हटलं पहिला आणि शेवटचं पहिला कोणीच बोलू नका. तुम्ही बोलले मला बोलू द्या तुमच्या अगोदर एक मला जरा शेवटच्या टप्प्यात आहे. बरं बरं चालेल. मी फक्त कुठली अशी गोष्ट आहे का ज्याची चर्चा करायला मी तयार नाही. तुम्ही सगळं माझा बोलणार तर तुम्ही दोघे बोला, कारण प्रश्नार्थी मी आहे उत्तर तुमच्याकडे आहेत, मी प्रश्न करणार आहे ना. बरोबर, तुम्ही आधी बोलणार आहे असं नाही बोलणार. मला बोललं काय पाहिजे, मला माहिती आहे याच्यामध्ये काय काय झालेलं आहे, काय काय केलेलं आहे, कसं कसं बोलले काय केलं या मला माहित आहे. यातल्या एकाला माहित नाही, उत्तर देणाऱ्याला माहित नाही. ठीक आहे का, माझं म्हणणं असं आहे की जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही काम केलं ज्यावेळेला मी आमदार होतो का तुमची माहिती काही तक्रार 8 घाटामध्ये कुणाची तक्रार यांचा माझा समन्वय आहे आणि तो राव आहे आमची प्रामाणिकपणे भावना आहे. पण कशी राहायला पाहिजे तुम्ही हे फोन काढून म्हणा ना की दादा हे अशा अशी कामं जी आहेत आधीच त्यांच्या ताब्यात माझ्या हातात आहे, आम्हाला काही नवीन नाही आहे. तुम्ही फक्त कुठला तुम्हाला मला किती कामामध्ये संधी घ्यायचं आहे, माझ्या उर्वरित कामामध्ये संधी घ्यायचं आहे पुढच्या कामामध्ये म्हणजे मी अपेक्षा करत नाही. तुम्ही बोलू नका ना, आमचं कुठं काय म्हणणं आहे. जरी महाविकास आघाडी वरती जरी असले तर तुमचा क्रेडिट तुम्ही घ्या ना आयुष्यभर, आमचं कुठं काय म्हणणं आहे. मोठी कामं आणा, मोठी कामं करा ती करा, आम्ही स्वजाहीरपणे कौतुक करू हे काम केलं ते काम केलं, पण हे कामं जनतेचे आहेत आपल्या. आता मी तर आलो या तालुक्यामध्ये तर या सगळ्या तालुक्या माझ्या डोळ्यासमोर असा पडलेला होता तर मी जेवढा आवडता येईल जेवढा आपल्याला जुळवता येईल तेवढं प्रामाणिकपणे काम केलं, कुणाची कुणाशी तक्रार न करता. पण आताचा प्रकार असा आहे, यांनी त्या फ्लेक्स बोर्डवर 2 पत्र टाकून दिले म्हणजे काय तुम्हाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे दाखवायचं की अरे याचा अर्थ असा आहे मी अप्रूव्हलसाठी का बोललो. पुढची प्रोसिजर हो, जर टेंडर नसेल तुम्हाला सांगतो जर पुढं आचारसंहिता आणि जर समजा उद्या तुमचा करोड नसता लागला तर ह्या कामाचा संबंध तरी पाहायला तुम्हाला भेटला असता का? आता एका माणसाला सिंगल एवढा वेग कामाचा होता, मी कॉन्ट्रॅक्टरला कधी झोपून नाही दिलं एक रात्र सुद्धा. उठवायचं त्याला मला उद्या हे पुढच्या बुधवारपर्यंत क्लिअर पाहिजे, हा रस्ता पुढच्या शुक्रवारपर्यंत क्लिअर पाहिजे, हे मागं लागून करणारा माणूस आहे आपण. माझं म्हणणं असं आहे उद्घाटनाच्या बाबतीमध्ये अधिकारी बोलवा आणि मला त्यांनी आपल्याला सांगव. आपण तुम्ही आम्ही काय बोलू, ठीक आहे ना, भांडणाचा विषय होईल आपल्या भांडणाला करायचं बोला. नाही नाही तुमच्या नंतर नाही, मला जर त्याच्या आतलं बोलत हे पा. ज्या वेळेला बेले प्रादेशिक नळ पाणी योजनेचं काम नाही नाही तो आता मी सांगतो नाही तो विषय वेगळा. तुम्ही बेले प्रादेशिक मी तुमची बाजू घेत नाही यांची बाजू घेत. बेले प्रादेशिक नळ पाणी योजनेचं काम म्हणजे वल्लभ शेट्टी त्या वेळेला हे केलं होतं, काहीतरी मंजूर केलं होतं, त्याच्यामध्ये मी काही सुधारणा सुचवल्या आणि त्या सुधारणा सुचवल्यानंतर त्याचं भूमिपूजनाला
आम्ही शशिकांत भाऊ सुतारजांना आणलं होतं, त्यांनी त्यावेळेला वल्लभ सेठ माझ्या आड आणले. जी फक्त ऐकून घ्या, बाकी मला काही बोलायचं नाही. मी सबस्टेशनचं काम अण्णा शरदराव सबस्टेशनचं काम कोणी केलं? आपल्या उमराच्या सबस्टेशनचं काम कोणी केलं? आपण केलं की नाही? हां देख, आणि त्याचं उद्घाटन कोणी केलं? कोण आले होते उद्घाटनाला? मी काय विरोध केला का? मी तुम्हाला सांगतो माझं. आता वरती आघाडीचं सरकार आहे, आपण सगळे बरोबर. मी जरी एवढा सगळे निवडणूक लढवली, माझ्या आघाडीचं सरकार आहे. तुम्ही दादांनी प्रश्न जे उपस्थित केले, त्यांनी जे काही मांडली भूमिका ते मांडले ते बरोबर आहे, पण त्याच्यात थोडीशी माहिती त्यांच्याकडं नाही. त्याचं कारण असं आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर ते ह्या बजेटला ओपन झाले, आत्तापर्यंत नाही. हे पण बरोबर आहे. त्यांच्या काळात जे MMJSY कामं झाले त्याच्यामधले ADB 19 ही कामाची लिस्ट आहे. त्याचं टेंडर प्रोसेस वर्क ऑर्डर प्रोसेस झाली नव्हती, ती फक्त यादीला आली होती हे म्हणतात, ते पण बरोबर आहे. पण महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर अशी जी जी कामं आहेत ते सरकारने सगळी रद्द केली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आणि सगळी रद्द केल्यानंतर ते मला काय म्हणले की त्या ADB 19 तुला कुठली दुसरी कामं सुचवायची ती सुचवा. पण मी दुसरी कामं सुचवलेली नाही. हीच जी कामं आहेत मला बघा, मी सांगतो माझ्याकडे पुरावा आहे, रद्द झाली ती कामं. ती मला बोलू दे ना, आता मला बोलू दे ना, मला बोलू दे ना. तुम्ही बोलले आता मला बोलू द्या. नवीन सरकार आलं, त्यांनी सगळे जुने रद्द केले. मी नवीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्री साहेब आहेत, त्यांच्याकडे मीटिंग झाली. जुन्या सरकारच्या कालावधीमध्ये जे जे असे काम आहेत ज्यांची वर्क ऑर्डर झाली नाही अशा कामांना महाविकास आघाडी सरकार आणि त्याचे प्रमुख उद्धव ठाकरे, अजितदादा पवार आणि बाळासाहेब थोरात हे यांनी सगळ्या कामांना हे थांबवले, हे रद्द केले आणि नवीन कामं आम्हाला सुचवायला सांगितली. पण तरी सुद्धा इथल्या ग्रामस्थांची मागणी होती की आमचा जो रस्ता आहे ठीक आहे, पूर्वीपासून होता तो कंटिन्यू करा. तुमच्या या राजकीय वादामध्ये हा इथं मग त्यांच्याकडे मीटिंग झाल्यानंतर ग्राम विकास मंत्र्यांकडे परत पत्र दिलं. थांबा, तुम्ही आधी ADB 19 घेतले हे मान्य आहे ना मला, पण नवीन सरकारने रद्द केलं होतं ते. आणि पुन्हा एकदा ADB 19 जे 5 काम आहेत त्याच्या आधीचे MMJSY यांचे आणि ADB 19 जे काय MMJSY चे काम आहेत ते पुन्हा एकदा पत्र देऊन ते पुन्हा जिवंत केले. ठीक आहे, यांचं याच्यात काहीच नाही असं मी म्हणणार नाही, पण मी पण काही केलं नाही असं पण काही नाही. ते पत्र देऊन हे करून ते केलं. मला जर असा एवढा जर राग असता आणि द्वेष असता यांचा तर मी थांबा जरा, मला जर राग असता द्वेष असता या सगळ्या गोष्टी असत्या तर मी हा रस्ता रद्द करून दुसरीकडे घेऊ शकलो असतो, पण तसं मला करायचं नाही. राजकीय संघर्षाचा लोकांना एक बरोबर पडायचं नाही, म्हणून हसन मुश्री साहेबांकडे पत्र दिलं. मुश्री साहेबांनी त्या खात्याला पत्र दिलं, त्या पत्राच्या कॉपी तिथं आहेत आणि त्यांनी लिहिले रेफरन्स लेटर. ते बेलेकर लिहिले की रेफरन्स लेटर फ्रॉम रुरल डेव्हलपमेंट, तर रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामविकास. हे हसन मुश्री साहेबांचं खातं आहेत आणि ते दिल्यानंतर ही सगळी कामांना प्रत्यक्षात मंजुरी येऊन त्याला सगळी वर्क ऑर्डरची प्रोसिजर झालेली आहे. आता सांगतो मी तुम्हाला अतुलजी, आणि समन्वय ठेवायचा मी तयार आहे, पुढे जाण्याचा असं तयार आहे. असं काय नाही या पुणे जिल्ह्याला ग्रामीणला हा जो मुख्यमंत्री सडकचा हेड आहे हा फक्त ग्रामीणलाच आहे. बरोबर आहे, बरोबर आहे ना. मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना आता हे म्हटले फार मोठ्या मनाने यांना आपुलकी असते आम्ही मान्य करतोय. काय मी आमदार ते आमदार भाऊन आमच्या दोघांचे सारखे आपण मान्य केलं. चला, ही 5 कामं जी शरद दादांची होती तीच मी पुढे रुलेट केली असं यांचं म्हणणं आहे. माझं असं म्हणणं आहे, मी सगळ्या ग्रामीणची लिस्ट चेकआउट केली, माझ्याकडे फाईल आहे आता ऑफिसला. सगळे आमदार कोण बदलले, समजा अशोक बापू पवार बदललाय तिकडे, दिलीप मोहिते बदलले इकडे, एकाचंही काम चेंज झालेलं नाही. सिंगल सुद्धा कामं रद्द करून नवीन घेतली ते पण मी दाखवतो. ऐका, नवीन कामं तुम्हाला सुचवायचा अधिकार आहे. आमची कामं रद्द का झाली नाही, कारण त्याला ये निघाली होती, म्हणजे त्याला ऍडमिनिस्ट्रेशन ची परवानगी नंतर त्याला हायकोर्टात चॅलेंज होईल हे मुख्यमंत्र्यांच्या खात्याला चांगलं माहित आहे. हा जोक नाहीये. आमचं म्हणणं आहे, तुम्ही आमचं काम आहे ना
तुम्ही मला फोन करा. मान मी तुम्हाला काय म्हटलं, तुमची माझी बरोबर एक 8-10 कामाची पुढची राहिलेली आहे. असं मला करू ना आपण एकमेकांना, काय भांडण नाही आपलं काही. पण विषय असा आहे, मी 13 च्या 13 ग्रामीणचे माझे पुरावे आहेत आणि मी ह्या सगळ्या आमदारांशी बोललो, अशोक बाबू पवारशी बोललो, दिलीप मोहितेशी बोललो, हे जे सगळे आमदार आहेत ना, मी दत्ता भाऊ भरणेशी पण बोललो, आमचे मित्र विधिमंडळ माझे माझे त्यांच्या पण आहेत, त्यांना माहिती चांगलं. विषय असा आहे, मुख्यमंत्री सगळ्यांची कामं अप्रूव्ह असल्यामुळं, ऍडमिनिस्ट्रेशनचा शिक्का असल्यामुळं आणि त्याला सही, मुख्यमंत्रीची स्वतः ग्राम विकास खात्याची त्याला संयुक्त सही आहे, त्यावेळेला होत्या मुंडेताई, आणि असं असल्यामुळं त्यांना त्या कामाला बायस करता आलं नाही. थांबले काय माहिती का, केवळ करोनाच्या कारणामुळे थांबले हे आम्हालाही माहिती आहे आणि हे कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा सगळ्या भागातल्या चांगलं माहिती आहे. हा फक्त एक विषय आहे, तुम्हाला नवीन कामं सुचवायचं आहे करायला. 5 कामं आहेत ना शरद सरोवणे, तुम्ही मोठ्या प्रमाणे म्हटलं पाहिजे, दादा तुम्ही कुठे आहे मला वेळ द्या, आपण हे कामं आम्ही कधी नाकारले कुणाला. पण विषय असा आहे की मी हे पत्र आणलं, ही तुमची बात झाली होती, आम्ही तुमची माझी बैठक लावा, चला आपण सर, मी तुम्हाला मला कोण म्हटलं ना झालं, मी आयुष्यभर तुमचं म्हणलं ते ऐकल. मी या सगळ्या गोष्टी मला माहित आहे, कागद कोण वाचते, मी तर वाचूनच या तालुक्याचा विकास करायला. माझं असं म्हणणं आहे, 13 ग्रामीणच्या तालुक्यातलं एकही जुन्या आमदाराचं काम का रद्द होऊ शकलं नाही, सिंगल नाही झालं. तुम्हाला वाटतंय असं ते, मी तुम्हाला सांगतो, दिलीप मोहितेशी मी बोललो, त्याचा सुद्धा मी आपलं सगळ्या चेकआउट केलेलं आहे. मी त्या ऑफिसला जाऊनच बसलो 3 तास एकदा, योगावंतीचे साहेब सुद्धा आले होते, ही दोन्ही मंडळी होती, ते आम्ही सगळे बसतो, आमची बैठक झाली. त्यांचा त्या बैठकीचा मी आशय असा होता पाटील साहेबांचा, म्हटलं साहेब तुमच्या जुन्या कामाला धक्का लागणार नाही. पाटील साहेब हे जे याला होते ना गुलटेकडीला, एमएमजेसाईचे, तर तिथं ते काय म्हटले, जुन्या कामांची काही अडचण नाही, फक्त ती आता कामं पूर्णत्वाला आधी जातील आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला शासनाने फंड तयार होईल, त्यांच्याकडे ओन फंड ज्या मुख्यमंत्र्यांचा उभा राहील, त्यावेळेला मात्र ह्या 2 वर्षात तर आम्हाला काही चित्र दिसत नाही, पण पुढच्या काही कालावधीमध्ये ती खिडकी ते ओपन करतील. ठीक आहे, आता नवीन आमदार काही सुचवतील ते सुचवतील, मला फक्त हेच मी बघायला लागतो की माझ्या मागच्या कामातलं कुठलं काम राहतंय का. आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागचे एकही आमदारांच्या मुख्यमंत्री सगळ्याचे अख्ख्या राज्यातले, कारण देवेंद्र फडणवीस हा स्वतः वकील आहे, मला माहिती आहे त्यांच्या कामाची पद, मी जवळून पाहिलं त्यांना, अजितदादांचा प्रशासन, देवेंद्र फडणवीस प्रशासन, यांना आम्ही चॅलेंज करू शकतो, मला माहिती आहे हुशार मंडळी आहेत, यांनी काय केलंय आणि काय करतो त्यांना माहिती आहे. उद्या सरकार येते ना येते, आपली खुर्ची राहते ना राहते, पण कामं राहता का आम्हाला, हे सगळं क्लिअर कट करून गेले. आणि अडचण करोनाची झाल्यामुळं या सगळ्या गोष्टीला थोडीशी स्थित्यंतरामध्ये वाढ झाली. मी याला हे कुठं म्हटलं की तुम्ही या कामामध्ये, माझं म्हणणं असं आहे ती रद्द, अरे रद्द असं नका म्हणू, तुम्ही शरदांना वेळ काढा, आपण जो करू, किती कामं आहेत, 7-8 कामं, समजा 2 पूल आहे, एक आंबे गावांच्या लेवाडीचा पूल आहे, इकडे कुठला पिंपळगाव आर्वीचा पूल आहे, 2 कामं, बाकी हे 5-6 कामं, आज एखाद दुसरं काय असेल चर्चा करून होईल ना सगळं. तेवढ्या कामापुरतं तुम्ही मला बरोबर घेतलं पाहिजे किंवा चला, दोघांचे 2 आपण फोटो लावले, लोकांना काय वाटतं बाबा, दादाने दिलेला शब्द पाळला, नवीन आमदाराने सुद्धा तो शब्द पूर्ण केला, अडचण आहे काही, हे व्हायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. ठीक आहे, तुमच्या भूमिकेशी सहमत आहे, पण वल्लभ शेठ आमदार झाल्यानंतर तुम्ही जेव्हा आमदार झाले तेव्हा तुम्ही काय केलं ते बी सांगा. ऐका, वल्लभ शेठ आमदार नव्हते आणि मी जेव्हा आमदार होतो, माझ्याकडे आजही सगळी कात्रण पेपर आणि सगळ्या जाहिरात तशाच आहेत. आजही वल्लभ शेठ तुम्ही आमदार नव्हते, तुम्ही एक सर्वसाधारण कॉमन मॅन होते, जसं मी तालुक्यात तसं ऐका, अजून एक कॉमन मॅन ते तुम्हाला काय म्हणायचं मला ऐका, हा काय विषयांतर किंवा हा असा आहे, माझी आमदारांच्या कामाला प्रोटोकॉल दिला, त्या भाषणाची सगळी रेकॉर्डिंग चेक करायचं असेल, हेच होते त्यावेळी विंडरवाले, त्यावेळेला त्यांचा चॅनल वेगळा होता आपला, सगळ्या ठिकाणी गरीब आपणच्या साहेबांच्या तोंडावर मी सांगले, साहेब कुंभमेळ्याचे पैसे उद्घाटन आपण करतोय, पण काम अजित दादा, दिलीप वळसे पाटील आणि वल्लभ पेनके साहेबांनी मंजूर केलेलं आहे, कधी काढा, कधी काढा ना, हे तुमचं पोलीस स्टेशन आळे पाट्याचं. शरद सरोवणे डायरेक्ट बोलले, ज्यावेळेला शिंदे साहेब होते त्यावेळेला मंत्री, तर मीच घेऊन आलो होतो ना, मला कल्पना नाही आम्ही काय केले, आम्ही काय प्रोटोकॉल ठेवले, असं आम्ही कधी वागलो नाही आणि कुणाशीच वागलो नाही कधी. 8 जिल्हा परिषद सदस्यापैकी 4 राष्ट्रवादी होते, 3 शिवसेना होती, 7 मी एकटा मनसेचा आमदार होतो, पण कधी कुणाशी तक्रार झाली नाही. असं घाई नका करू, बरोबरीने चला, समन्वयाने चला, लोक तुम्ही आम्ही सगळे ह्याच तालुक्याचे आहोत, आपल्याला काम करायचं आहे ना, 5-7 कामाचा विषय माझा, बरोबरीने काम करू, मला मी कुठं होता, तुम्हाला बघा, तुम्हाला तसा प्रोटोकॉल आता आलेला आहे, कारण तुम्ही विद्यमान आहात, आम्ही नाकारू शकतो का, कोल्हे साहेबांना आम्ही नाकारू शकतो का, आम्हाला सुद्धा एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं सार्वजनिक, तर आम्हाला ह्या सगळ्या दिशा लोकांना धरावं लागतं पहिल्यांदा, ते नाही झालं तर वस्तारा म्हणून आपल्या पेक्षा हुशार नाही खाली, त्याला कळते ना सगळं, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी करायच्या नाही. मी त्यांना त्याविषयी बोललो होतो, ज्यावेळेला यांचा झाला आणि त्या कट्टीवर चाललं होतं ना,
फोन केला होता की ते पुलास असं करायचं, तुम्ही सांगाल त्याबद्दल पत्रिका तयार करा, आपण ते करून टाकू. मी बोललो तुम्हाला, दादा हे तुमच्याशी बोलले, हे मला दादाने सांगितलं. मी तुमच्याशी बोललो डायरेक्ट. बोललो ना आपण, भेटलो बोललो ना. तुम्ही जे सांगता ना साहेब, तो तेरे म्हणत मी. त्यांनी मला सांगितलं तुमच्याशी डायरेक्ट बोललो. हे आजचा जो प्रसंग घडलेला आहे ना, नाही तो घडायला का नाही पाहिजे साहेब, ते तुमच्या गैरसमजतीमुळे घडलं. माझा नाही गैरसमज, माझं गैरसमज करून अशा पद्धतीने माझं लोकांना बोलायला चालत नाही. जुन्नर काय कुठे चालणार, शरद सोळे नाव आहे माझं पण. असं कसं होईल, असं काहीतरी वेगळं बोलणार जुन्नर. मी नेले पटल्यावर मी मग 5 वर्ष आम्ही तिथे गोटे खेळत होतो. कसं गोटे नाही खेळले तुम्हाला माहिती आहे. माझं म्हणणं असं आहे, आपलं कर्तृत्व किती, आपण बोलतो किती. अरे हा मला नाही एकदा असं साहेब, आपण करू येतो पण तुम्हाला बरोबर मी 5 सात काम करू. विषय संपला, तुम्ही मला काम दुसरा मी ते करतो. चला मला ना काम काम तुम्ही सांगा ना, इथं राहिलं हे करायचं ते करतो. सोचल तुम्हाला, तुम्ही हुशार आहे दुनियाचे, तुम्हाला बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.